You're watching Ahmednagar City Channel. शेगाव तालुक्यात कांबी येथे दिनांक 6/8/2024 रोजी सायंकाळी 6 वाजता हरुण अहमद शेख यांच्या मोबाईलवरून मुस्कान हिचा पती मिराज याने फोन करून कळविले की मुस्कान हिने काहीतरी विषारी औषध सेवन केल्याने तिला मी नित्यसेवा हॉस्पिटल शेगाव तालुका येथे उपचाराकामी दाखल केले. त्यानंतर त्याने काही वेळाने परत फोन करून कळविले की उपचार चालू असतानाच मुस्कानची मयत झाली आहे असे डॉक्टरांनी कळविले. मयत मुलगी मुस्कान हिचे प्रेत ग्रामीण रुग्णालयात शेगाव येथे पोस्टमॉर्टम करण्यासाठी आणले. तरी मुस्कान मिराज शेख वय 25 वर्ष राहणार कांबी शेगाव हिला माहेरून वेळोवेळी पैसे घेऊन येण्याच्या कारणावरून लाथाबुक्क्याने मारहाण व शिवीगाळ करून मानसिक छळ करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणारे मिराज शब्बीर शेख राहणार कांबी तसेच सासरे शब्बीर शेख सासू सकीना शेख हे दोघे राहणार कुर्ला मुंबई ननंद मुन्नी बी शेख राहणार इसारवाडी तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर तमी शेख यातील एक आरोपी अटक करण्यात आलाय तर बाकी आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. कब होई घटना कितने बजे हुई? 6 बजे हुई. तुमको मालूम था क्या? अभी मैं मालूम नहीं ना, बाद में फोन लगा 6 बजे बात के आओ करके मैं ऐसा ऐसा होगा करके मुझका नहीं था पी करके. अभी तुम अभी पता पुलिस स्टेशन में क्या रिक्वेस्ट है तुमको अभी तक? अब आपको क्या उन्हें छोड़ना नहीं ना पुलिस लोग को नहीं. आरोपी को अटक करे के नहीं अभी तक? आरोपी लाई के पकड़ के अभी तक लाई घूमते ना लाई क्या? हाँ उनको छोड़ना नहीं ना. प्रतिनिधि आयाश शेख, ATV News, शेगांव.